त्याचे रिफ्लेक्शन गेल्या 10 वर्षा 9 वर्षामध्ये भारतभरामध्ये 50 असे प्लॅटफॉर्म, गुजरात छात्र संसद, बिहार छात्र संसद, मध्य प्रदेश छात्र संसद, केरळा छात्र संसद, जम्मू काश्मीर छात्र संसद, असे सरकारच्या लेवलला आणि अनेक युवकांनी, विधानसभांनी सगळ्यांनी मिळून हे प्लॅटफॉर्म आणि ही कल्पना ह्या वर्षी दिल्लीला होती आहे. ही 10वी एडिशन भारतीय छात्र संसदेची विज्ञान भवनामध्ये 20, 21, 22, 23 तारखेला दिल्लीमध्ये हा उपक्रम माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं उद्घाटन करतात. 4 दिवसाची सत्र ह्याच्यामध्ये आम्ही प्लॅन केलेली आहे. 4 दिवसाच्या सत्रांमध्ये जवळपास 8 युनियन मिनिस्टर्स, कॅबिनेटचे 8 शिक्षण मंत्री भारतात, 8 विधानसभांचे अध्यक्ष, अनेक स्पिरिच्युअल आणि कॉर्पोरेट जगातले मान्यवर, सामाजिक क्षेत्रातले कैलास सत्यार्थींसारखी लोक, स्पिरिच्युअल एरियामधनं जर तुम्ही पाहिलं तर श्री रविशंकरांपासून स्वामी रामदेवजी असतील, कमलेश पटेलजी असतील, असे अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत. सद्गुरूंना आम्ही विनंती केली, त्यांचं पार्टिसिपेशनचं कन्फर्मेशन आलेलं नाही, पण आय एम होपफुल. तर अशा प्रकारे भारतभरातनं 2100 युवक त्या परिषदेला जवळपास सहभागी होत आहेत आणि ह्या 2100 मुलांचं मला कौतुक करावंसं वाटतं, ह्या युवकांचं कौतुक करावंसं वाटतं की ह्याची रजिस्ट्रेशन फीची 1000 रुपये कॉस्ट भरून स्वतःच्या खर्चाने कुठलाही त्यांना लोकल राहण्याचा सपोर्ट तिथं केलेला नाही, जेवणाची वगैरे सोय आम्ही तिथे केलेली आहे त्यांची, पण स्वतःच्या व्हॉलंटिअरिझम स्पिरिटने की आम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सोसायटीमध्ये पुढच्या काळामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करायचं, ह्या एका अर्थतेने ही सगळी मुलं भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे तमिळनाडूमधनं 180 मुलांचं रजिस्ट्रेशन आलं आहे, कर्नाटकामधनं 150 मुलांचं, आंध्र प्रदेशमधनं 120 मुलांचं, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, सगळ्या भारतातल्या राज्यांमधनं मुलं ह्याच्यामध्ये येत आहेत. आणि मला असं वाटलं की गेले 9 वर्ष हा उपक्रम पुण्यासारख्या ठिकाणावरनं सुरुवात झाली, ह्याचे रिफ्लेक्शन भारतभरामध्ये गेले, अनेक प्रकारचं स्ट्रक्चर्स ह्याचे आपण डेव्हलप केलेले आहेत, त्याच्यामध्ये 16 आदर्श आमदारांना आपण ह्याच्यामध्ये सत्कार करतो की जे नॉन करप्ट, ज्यांची छवी आणि खऱ्या अर्थाने एक आगळं वेगळं ज्यांनी काम केलेलं आहे. आणि मेसेज फक्त एवढाच आहे की स्वच्छ तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, शिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. सगळे राजकीय लोक वाईट आहेत, पॉलिटिकल पार्ट्या भ्रष्ट आहेत असं मानणं चुकीचं आहे. आणि फक्त सामाजिक संस्था काही देश चालू शकत नाहीत. जोपर्यंत चांगली लोकं राजकारणात येत नाहीत तोपर्यंत भारत देशाची लोकशाही ही एक प्रगल्भ लोकशाही होऊ शकत नाही. हा एक मुद्दा घेऊन 2005 साली MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट राजकारणाचं प्रशिक्षण देणारी पहिली संस्था 2005 साली आम्ही सुरू केली आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास आत्तापर्यंत 400 मुलं पासआउट झाली, त्यातनं 8 आमदार झाले, अनेक पॉलिटिकल पार्ट्यांचे पदाधिकारी म्हणून ते काम करतायत, ऑफिस बेअरर्स म्हणून काम करतायत. तर ज्या उपक्रमावर लोक हसली होती 2005 मध्ये की राजकारणामध्ये कुठं असं ट्रेनिंग वगैरे देऊन भारतासारख्या लोकशाहीमध्ये असं कुठं शक्य नाही, पण मला पत्रकार बंधूंच्या माध्यमातून समाजाला हे सांगावंसं वाटतं की हा उपक्रम नुसता एक युटोपियन थॉट की कागदावरती काहीतरी आपलं मांडलं, कल्पना अनेक लोक मांडतात, पण ही कल्पना एक अतिशय यशस्वी अशी कल्पना 2005 पासून सुरुवात झाली आणि ही कल्पना रिप्लिकेट करण्यासाठी अनेक युवक, अनेक सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत. आणि एका मोठ्या पॉलिटिकल पार्टीचं जसं नेटवर्क असतं, तसं भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये 300 ते 400 मुलांचं एक मोठं नेटवर्क की ज्यांना आम्ही ऑफिस बेअरर्स म्हणून आम्ही नियुक्त केलेलं आहे आणि 1000-लाखो विद्यार्थी आत्तापर्यंत हा उपक्रम ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यातनं ते प्रेरित होऊन एक मोठ्या प्रकारचा असा हा जो एक उपक्रम भारतीय छात्र संसद स्वच्छ राजकारणासाठी, चरित्रसंपन्न राजकारणासाठी, लोकशाही बळकटीसाठी जो काही सुरू झालेला आहे, हा एक मला असं वाटतं, मी सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक करतो की जी ज्या भावनेनं दरवर्षी ते ह्याच्यामध्ये येतात आणि अनेक मुलं आज मोठमोठ्या पदावर, शिखरावर पोचलेली आहेत.